जाणून घेतोय. ठाकरे गटाच्या सुषमा अंधारी सध्या आपल्या सोबत आहेत. सुषमाताई नमस्कार. या घटनेबद्दल पहिली प्रतिक्रिया काय? गोळीबार होतो पोलीस स्टेशनमध्ये, गोळीबार करणारे असतात सिटिंग आमदार, गोळीबार होतो मित्रपक्षाच्याच एका नेत्यावरती. या घटनेबद्दल तुमचं मत काय, तुमची प्रतिक्रिया काय? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांच्या गँगवॉर मध्ये मी अगदी फार विचार करून जबाबदारीने हा शब्द वापरते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांच्या गँगवॉर मध्ये महाराष्ट्राची मर्यादा, महाराष्ट्राच्या राजकीय परंपरा आणि महाराष्ट्रातली कायद्याची चाळ या सगळ्याच गोष्टींना चूड लावण्याचा प्रयत्न होत आहे. कधी उदय सावंतांचे नाव एखाद्या पत्रकाराच्या हत्येमध्ये यावे, कधी किशोर पाटलांनी दिवसाढवळ्या पत्रकाराला मारहाण करावी, अधिकाऱ्याला गीता जैनने मारहाण करावी, संजय गायकवाडांनी मंत्री महोदय छगन भुजबळ साहेबांना अत्यंत गलिच्छ आणि अर्वाच्य भाषेमध्ये बोलावं, तर संतोष बांगर किंवा अगदी अजून कुठले आमदार सदा सर्वनकरने हवेत गोळीबार करावा, या सगळ्यांचा विचार करता एक गोष्ट वारंवार स्पष्ट होते की लोकप्रतिनिधीच मुळात कायदा पाळत नाही. जर लोकप्रतिनिधींनी कायदा पाळला नाही आणि पोलीस स्टेशनमध्ये असे प्रकार घडत असतील तर सर्वसामान्य लोकांनी आशेने कुणाकडे बघायचे,